भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्येचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवाननं दिल्याची माहिती गोवा पोलिसातील सूत्रांनी दिली आहे. सुधीर सांगवानची गोवा पोलिसांनी कोठडीमध्ये कसून चौकशी केली. फोगट यांना शूटिंगचं कारण देऊन गुडगावमधून गोव्याला आणणं हा कटाचा हिस्सा होता असं सांगवाननं म्हटलेलं आहे. हा कट अनेक महिन्यांपासून शिजत होता अशी ही माहिती उघड होत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे की सुधीर सांगवाननं त्याला अटक देखील करण्यात आली होती ज्यावेळेस सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला त्यानंतर. आणि आता मात्र या हत्येचा कट रचल्याचा कबुली जी आहे या हत्येच्या कटाची कबुली आता सुधीर सांगवाननं दिलेली आहे. सुधीर सांगवान हा सोनाली फोगट यांचा पीए होता आणि त्यानंच या हत्येची कबुली दिलेली आहे. शूटिंगच्या नावाखाली गुडगावहून त्यांना गोव्यात आणण्यात आलं असं देखील या ठिकाणी त्यानं सांगितलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे